या गोष्टी आज समाजातून नष्ट होत चाललेल्या आहेत. आम्ही सर्व लोकांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे. गावातला कोणीही व्यक्ती मला माझा भाऊ वाटतो, मला माझी बहीण वाटते, हा संस्कार आपल्या संस्कृतीचा आहे. छोट्यातली छोटी मुलाची शाळेत एकमेकांच्या बरोबर मुलगा आणि मुलगी बसायला सुद्धा त्यांच्या डोक्यात काहीतरी विकृत मानसिकता आहे. छोट्यातला छोटा माणूस, छोट्यातला छोटा बालक आज बघताना मुलीकडे ती मुलगी म्हणून पाहतो, ती बहीण म्हणून पाहिली जात नाही. मुलगा एखाद्या मुलीकडे पाहताना तो तिला आपला आपली बहीण बघते, आपला भाऊ असं नाही पाहिलं जात. ही प्रगती आहे आपली की अधोगती आहे, आम्ही सर्वांनी त्याच्यावर विचार करायला पाहिजे. आम्ही कुठेतरी हरवतो आहे हे या सगळ्यातून स्पष्ट होत आहे. आम्ही कुठेतरी दूर चाललेले आहोत हा त्याचा अर्थ आहे. आणि या सगळ्याचा उतारा काय, उत्तर काय, याला सजेशन हेच आहे, आमच्या संस्कृतीकडे आम्ही परत वळलो पाहिजे. आल्या आल्या आमचे श्रीनिवासजी म्हणाले खूप गरम होत आहे. आम्ही सगळ्यांनी झाडं बिड कापलेली आहे, निसर्गाला आम्ही दुखावलेला आहे, परिस्थिती आम्हीच करून ठेवलेली आहे, त्यामुळे आम्हाला ती भोगावी लागणार. वट पौर्णिमा घ्या, श्रावणी घ्या, सगळी आपली जे उत्सव आहे हे सगळे उत्सव, गणपतीचा उत्सव घ्या, सगळे उत्सव निसर्गाला जोडले गेले. आम्ही म्हणतो सनातन धर्म, सनातन धर्म, हिंदू धर्म, हिंदू धर्म. काय हिंदू धर्मात विशेष आहे तर ते हे की त्यांनी दगडाला देव मानायला लावला, ही सनातन संस्कृती. त्यांनी मातीला आई मानायला लावलं, ही सनातन संस्कृती. वृक्षवल्ली अभास वगैरे आमचे हे सगळे नातेवाईक आहे, झाड पेड वनस्पती, ही संस्कृती आमची आहे. जर दगडाला देव मानतो आम्ही, मातीला आई मानतो, झाडापेडांना आम्ही आमचे नातेवाईक मानतो, मग माणसांनो माणसांनीच माणसासारखं राहायला का बरं विसरायला हवं? आम्ही माणसं इतकी जड का झाली, आम्ही माणसं इतकी अचेतन का बनतो आहोत? आणि हल्ली तर फ्लॅट सिस्टम आहे, फ्लॅट सिस्टमचा परिणाम हा आहे की आम्हाला शेजारी कोण राहतो हे पण आम्हाला माहीत पाहिजे असं वाटत. आमची जर अशी दुरावस्था होत असेल तर आम्ही कुठेतरी आज समाज म्हणून जागृत व्हायची आवश्यकता आहे. तुम्हाला सांगतो सुप्रीम कोर्ट मध्ये समलिंगी विवाहावरती चर्चा होते, गरज आहे काय म्हणजे या देशात या सगळ्याची आवश्यकता काय? किती सुंदर समाज मांडला गेलेला आहे, किती सुंदर व्यवस्था जी आहे ती आमच्याकडे बांधली गेलेली आहे. या सगळ्या कुटुंब व्यवस्थेवरती एकदा जर झाला घालायचा असेल तर हा समलिंगी विवाह पूर्ण करायचं, बस काम होईल. ही परिस्थिती या देशावरती यावी इथपर्यंत आम्ही नीच पातळीवरती पोहोचलेले आहोत हे समाजाने आज अभ्यास करायची आवश्यकता आहे. आम्ही जे सगळे जबाबदार आहोत कारण आम्ही आमची नीती मूल्य संपवली, आम्ही आमची नीती मूल्य कुठेतरी बाजूला ठेवली. हरेक घरामध्ये नको त्या पद्धतीने संस्कार उभे राहतात. आई बाबा किती सुंदर हे नातं, आपली मुलं सुंदर सुंदर, किती छान आपली संस्कृती बांधली गेलेली आहे. ही सगळी व्यवस्था, ही सगळी जी व्यवस्था आमच्या ऋषीमुनींनी आम्हाला दिली, ही सगळी व्यवस्था सगळी बोलबळून जाईल. म्हणून आमच्या सगळ्यांच्या घरोघरी उत्तम भारतीय संस्कार जे आहे, उत्तम सनातन संस्कार जे आहे, ते आम्ही सगळ्यांनी रुजवण्यासाठी हरेकाने प्रयत्न केले पाहिजे. मातृछाया हे नाव जे आहे, ही मातृछाया आमच्या मागे होती म्हणून आम्ही सुसंस्कारित झालो. ही मातृशक्ती आमच्या मागे आहे म्हणून आमचा जो देश आहे तो देश भारत देश म्हणून आहे. ही मातृशक्ती तिने आज विचार करायला पाहिजे की
मातेच्या डोक्यामध्ये फक्त पैशांची छाया उभी राहिलेली आहे याचा जरूर महिलांनी विचार करा. का मातृछाया उभी राहते? मातृछाया तेव्हा राहते अंतःकरणाचा ओलावा आहे, समाजाप्रती ओलावा म्हणजे मातृछाया. ही मातृछाया या दिवशी आम्ही सगळेजण पाहतो की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या हरेकाच्या अंतःकरणाला भिडते. समाजामध्ये काहीतरी चांगलं, मी म्हणत नाही की अशा ऑर्गनायझेशन सुद्धा राहिल्या पाहिजेत, त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम व्हायला पाहिजेत. नो, आमची संस्कृतीच ती नाही. पण जर परिस्थिती आलेली आहे त्याला काय करणार? आज आमचे संस्कारच खाली जात आहे त्याला काय करणार? हे वृद्धाश्रम का वाढत आहे? हे वृद्धाश्रमामध्ये अनाथाश्रमामध्ये संख्या का वाढते आहे? त्याला एकच कारण, आमची अवनती वाढत चाललेली आहे, आमच्या संस्कारांची अवनती वाढत चाललेली आहे. आम्ही खाली खाली चाललेले आहोत. आम्ही यांना प्लरिश करून नाही होणार. आम्ही त्यांना चांगलं जर समजा उत्तर देऊ शकतो तर प्रत्येकाने जबाबदारी घ्यायला पाहिजे की माझं कुटुंब हे भारतीय राहणार आहे आणि तेव्हाच या आपल्या देशाला चांगले दिवस यायला लागते. आम्ही म्हणतो वसुधैव कुटुंबकम. काय संकल्पना, काय विचार आहे हा? हृदय जे आहे ते एवढं विशाल आमच्या ऋषीमुनींनी ठेवलेलं आहे. आमच्या हृदयांना तुमच्या मुलींना सोशलाइज करा. चार जोगांमधल्या कार्यक्रमांमध्ये घेऊन चला. तुमच्या मुलांना मुलींना देवळात आणा, त्यांना चार जोगांमध्ये बसू द्या, त्यांना देवाकडच्या गोष्टी ऐकू द्या, त्यांच्या डोक्यामध्ये देव भरा. त्याची गरज आहे. हा देव म्हणजे काय? तर तो संस्कार आहे. आज सगळे बघा, समाजातले हरेक व्यक्ती, आमच्या दीक्षित सरांनी खूप छान सांगितलं, ही धडपं मातृछाया झाली नाही, ही चौकडे मातृछाया झाली नाही. म्हणजे काय झालं नाही? तर या मातृछायेच्या पाठीशी जो उद्देश आहे तो उद्देश नष्ट झालेला नाहीये. उद्देश आहे सगळ्यांबद्दल आदर, सर्वांच्या बद्दलचा कळवळा जो आहे तो या मातृछाया या नावात आहे. आज काय चाललेलं आहे? प्रत्येकाला वाटतं मी काय करतो माझं नाव झालं, मी काय करतो माझंच नाव उभं राहिलं पाहिजे, माझ्या परिवाराचं नाव उभं राहिलं पाहिजे. अरे तू हिंदू आहे, सनातन आहे, सनातन विचार आम्हाला हे सांगतात की जर समजा एखाद्यासाठी तू काही मदत केलीस तर उजव्या हाताने दिलं तर डाव्या हाताला कळता कामा नये. हा संस्कार आहे आपला हिंदू. शतेश्वे जायते शूरः सहस्रेश्च पंडितः वक्ता दश सहस्रेषु दाता भवति वानव. प्रॉब्लेम इकडे आहे. मोठे मोठे लोक होऊ शकतात, मोठे मोठी लोक जे आहेत ती जन्माला येऊ शकतात, शूर वीर होऊ शकतात, पण शिवाजी महाराजांच्या डोक्यामध्ये राहिले कारण त्यांनी एक औदार्य आमच्यापर्यंत आणलं. ते स्वतःचा घर आणि स्वतःचा संसार करायला पुढे आला नाही, त्यांनी आपल्या या हिंदवी स्वराज्यासाठी काम केलं. काय म्हणतात तुमची आमची मुलं? कुठे आहेत ते आमची मुलं? फक्त डिग्री 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 डिग्री. या डिग्रीच्याच मागे आम्ही सगळ्यांनी आमच्या मुलांना एकदम ओढून बांधलेला आहे. जसं त्या गाण्याला जसं तो बैल बांधता तसं हे डिग्रीच्या पाठीशी हे सगळे आम्ही आमची मुलं बांधलेली आहे. आज अशी परिस्थिती होते, त्या मुलाला गावात काय चाललेलं आहे त्यांना माहिती नाही. गावामध्ये आपण मिक्स व्हायला पाहिजे हे माहिती नाही. परिवारामध्ये आपण मिक्स व्हायला पाहिजे हे माहिती नाही. हरेकाला छोट्यातल्या छोट्या मुलाला जरी सुद्धा टीचरने काहीतरी मोठ्यानं हटकलं तरी मुलांना राग येतो. एवढ्या पातळीवर मुलं गेली, मुलांना काय कळतं, मुलांना काय समजतं? पण आमचा इगो इतका हाय करून ठेवलेला आहे, मुलांना आम्ही इतकं मोठ्या पातळीवरती लहानपणी पसरून ठेवलेलं आहे की आता मोठे झाल्यावरती त्यांच्याकडे कुठलंही जरी संकट आलं, त्यांच्यावर कधी दुःख आलं तर ते डायरेक्ट जाऊन आत्महत्या करतात. कारण सोसण्याची ताकदच आमची संपवली. आम्ही लहानपणापासून आम्ही लहानपणी त्रास काढले, आम्ही पहिले त्रास काढले, मुलांना ते त्रास नको. अरे त्या त्रासामुळे तुला किमान बरं वाईट कळतं, ते त्रास होते म्हणून तू आहेस. मुलांना ते त्रास घेऊ द्या, त्यांच्याही हातातून कष्ट त्यांना करू द्या, त्यांच्या श्रमांना परिश्रमांना कष्टांना काय व्हॅल्यू असतं हे त्यांचं त्यांना करू द्या येतात. आणि त्यासाठी
की आम्ही सगळ्यांनी आमच्या घरोघरी उभी केली पाहिजे। आज मला आनंद वाटतो की श्रीनिवास धेंपे हे या मातृचारीचे अध्यक्ष आहेत, ज्यांच्या नावातच श्री आहे। अजून या संस्थेला काय पाहिजे? वाक्य बरोबर आहे, श्री या अर्थाने आशीर्वाद काही आहे। आम्ही सगळ्यांनी पुरुषांकडे श्री म्हणून पाहिलं जातं, इकडे बरेचसे लोक तसे आहेत। आम्ही तुम्ही सगळ्यांनी पैसा हा पाहिला जातो। पहिलं काम लक्षात ठेवा, धर्म। धर्म झाल्यानंतर दोन नंबर वरती अर्थ आहे। पहिला जर धर्म आहे तर मग दोन नंबर वरती अर्थ कसा सुंदर होतो हे तुम्ही धर्माने झाला तुमच्या लक्षात येणार आहे। म्हणून पहिला जो पुरुषार्थ सांगितलेला आहे तो धर्म सांगितलेला आहे। आमच्या श्रीनिवासजींच्या अंतःकरणात पहिला धर्म दिसतो। आमच्या चौगुलेजींच्या परवा मी मुंबईला कार्यक्रमाला होतो, कसल्याच प्रकारची आसक्ती नाही, कसल्याच प्रकारचा स्वार्थ नाही। एवढा मोठा प्रोग्राम जो आहे तो त्यांच्यासाठी झाला, पण त्यांच्या चेहऱ्यावरती काहीच भाव नाही। ते जसे आहे तसे असतात, तसेच ते दिसत होते। ही वृत्ती हिंदू आहे, ही हिंदू वृत्ती जी आहे ती त्यांच्यामध्ये मला दिसली। विश्व स्तरावरती विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून त्याचे जे काम केलेलं आहे त्याचं छान प्रकारचं चित्रण जे आहे ते मुंबईच्या एका प्रोग्राम मध्ये आम्ही पाहिलं। आज चौगुले उद्योग समूह जो आहे तो इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे, यांचाही मोठा समूह आहे। परंतु ही माणसं ज्यावेळी उभी राहतात पण त्यांच्या दातृत्वामध्ये जो दाता भवती वानवा हा दिसतो। आणि आम्ही 50 रुपये कुठेतरी देतो, 500 रुपये कुठेतरी देतो, पाकिटांवरती नावं घेत अमका 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 अमका, पंख्यांवरती नावं घेतो, श्री कैलासवासी अमका अमका अमका, ट्यूबलाइटवरती नावं घेतो अमका अमका अमका। अरे काय प्रकार आहे, कुठे गेली ती दान वृत्ती? आमच्याकडे हा भाव यायलाच पाहिजे। हा मी म्हणत नाही की तुम्ही कोणाला तरी स्मरणार्थ काही देऊ नका, द्या जरूर द्या, पण हा भाव त्याच्यातून नष्ट होता कामा नये। की आम्ही देणारे कोण? ईशावास्य मिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीतः। उपनिषद आम्हाला सांगतं ही सगळी दुनिया ईश्वराची आहे, या जगामध्ये जे काही आहे ते भगवंताचं आहे। ईशावास्य मिदं सर्वं ही सगळी ईश्वराचं आहे, तेन त्यक्तेन भुञ्जीतः। कसं घ्यायचं आपण हे सगळं? हे ईश्वराला अर्पण करून मग आपण प्रसाद म्हणून वापरायचा। ही मुलं मला दिलेली आहे, ही देवाने मला दिलेली, म्हणून तिचा सांभाळ करा। मला जे जे प्रॉपर्टी मिळाली, बिझनेस मिळाला, पैसे मिळाले, धन मिळाले, बुद्धी मिळाली, त्यानंतर मला शिक्षण मिळालं, डिग्री मिळाली, हे सगळं पहिलं देवाला अर्पण करा आणि मग वापरा। बघा तुमच्या भावामध्ये बदल होईल, तुम्ही इगोइस्टिक होणार नाही, तुमचा इगो जास्त जागृत नाही होणार, कारण तुमची डिग्री ऑलरेडी सातेरीला समर्पित आहे। जी डिग्री सातेरीला समर्पित आहे ती डिग्री डॉक्टर असो इंजिनियर असो काम करत असताना त्यांच्या अंतःकरणामध्ये सेवा भाव असणार आहे। काम करत असताना ती वृत्ती जी आहे ती दिसणार की ही डिग्री माझी जी आहे ती सातेरीला अर्पित झालेली असल्यामुळे माझ्याकडून तीच देवी जी आहे ती आता डॉक्टर म्हणून इंजिनियर म्हणून सेवा करून घेतली आहे। हा भाव आमच्या सनातन संस्कृतीचा आहे। म्हणून ही मातृशाळा असो किंवा हे बालिका कल्याण आश्रम असो, हे सगळं आमच्या सनातन संस्कृतीमध्ये जो भाव सांगितलेला आहे तो भाव त्यांना हे करायला लागतो। हा भाव घराघरातून मरत चाललेला आहे, तो आम्ही सगळ्यांनी जिवंत ठेवूया। आणि अजिबात अशा प्रकारची जर मुलं कुठेतरी आहे त्यांना खरीच गरज आहे, त्या छोट्या मुलांसाठी हा आश्रम जरूर आहे। या आश्रमासाठी आपण सगळ्यांनी उदार व्हा, उदार अंतःकरण करा। आणि तुम्हाला मी सगळ्यांना सांगू इच्छितो, हरेकाने मनाला विचार आपल्या आता बसल्या बसल्या विचारा, घरी जाऊनही विचार करा, मी कसलाही स्वार्थ नसताना कोणासाठी काय केलेलं आहे? हा एक प्रश्न स्वतःला जरा विचार। काहीच नाही, माझं नाव नको, माझं अस्तित्व नाही, मला कुठेच कसलाच स्वार्थ नाही आणि मी त्याला मदत केली, असं एक काम तुमचं बघा। बऱ्याच लोकांना कळेल की असं काहीच करत नाही, कधीच काही करत नाही,
आणि हे सांगतं की भारतीय संस्कृती जी ऋषी मुनींची आहे ती आमच्यापासून कधीच दूर गेलेली आहे आणि म्हणून मला परत परत सांगावं लागतं की आम्ही परत आमच्या भारतीय संस्कृतीकडे वळूया परत आम्ही सनातन संस्कृतीकडे वळूया ज्या सनातन संस्कृतीमध्ये या सगळ्यांचा समावेश आहे म्हणून आजच्या या समाजाला हे एकमेव संदेश आहे की पुन्हा आपण आपल्या संस्कृतीकडे वळूया आणि सुदैव कुटुंबकम हे विश्व हे कुटुंब आहे हे कुटुंबाची भावना आपण सगळ्यांनी दैनिक प्रमाण घेऊया आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी बोध घेतला असेलच की हरेक माणूस इथे बसलेला काय काय करू शकतो मला वाटतं चार पाच लोक एकत्रित आले आणि या मातृछायेची स्थापना झाली 46-47 साला काय मुख्य काय ऑर्गनायझेशन वगैरे काही नव्हतं पण चार पाच लोक जरी समजा चव्हाट्या वरती तुम्ही बसतात त्यावेळी गप्पा गोष्टी करतात असा काहीतरी देशाला समृद्ध करणारा विचार जर तुमच्यामध्ये जर उभा राहिला तर या माझ्या देशाला त्याची गरज आहे काय गरज नाहीये मी एकटा काय म्हणून करणार हो तू एकटा खूप काही करू शकतोस सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तो तुझा आत्मविश्वास आहे तो त्याला कधी मारू नको रस्त्यावरती चालत असताना एखादा कुत्रा जरी तुम्हाला भुकेलेला दिसला त्याला काहीतरी विकत घ्या आणि द्या तो भाव तुमचा जिवंत राहील नाही तर आज समाजामध्ये आम्ही पाहतो कुणाला कितीही काहीही झालं तरी आमचा जर सध्या तो भाव जागृत होत नाही तर आम्ही माणसं माणसांसारखी वागत नाही असा त्याचा अर्थ आहे म्हणून प्रत्येकाने आपल्या मनाला सांगा की निस्वार्थपणे एक तरी काम मी रोज करत राहणार आणि तो भाव जो आहे तो तुम्हाला कायम या देशाप्रती समर्पित ठेवणार